काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्यांवरून वातावरण तणावपूर्ण झालंय. टार्गेटेड किलिंग्स असं म्हणत या हत्यांची सगळीकडे चर्चा होतीये. एकीकडे लोक काश्मीरातून पळ काढतायत, तर दुसरीकडे अमित शहा, अजित डोभाल यांच्या उपस्थितीत दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांना वेग आलाय. गेल्या काही दिवसांमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंच्या हत्या करण्याचं प्रमाण काश्मीरमध्ये वाढलंय. 12 मेला राहुल भट्ट नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याची, त्यानंतर 31 मे रोजी रजनी देवी नावाच्या एका हिंदू शिक्षिकेची आणि आता विजय कुमार या बँक मॅनेजरची हत्या केली गेली आहे. काश्मीरमधल्या परिस्थितीवरून विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल चढवलाय. भाजपने काश्मीर फाईल्सचा प्रचार केला, काश्मीरचा सत्तेसाठी शिडीसारखा वापर केला, पण सुरक्षा मात्र दिली नाही अशी टीका राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने केली आहे. मनसेने एक पाऊल पुढे जात हिंदूंना स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने आणि शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण द्या अशी मागणी केली आहे. काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात मोहनपुरा परिसरात एका बँकेत काम करणाऱ्या विजय कुमार यांना कट्टरतावाद्यांनी बँकेत घुसून गोळ्या घालून ठार केलं. विजय हे राजस्थानच्या हनुमानगडचे रहिवासी होते. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या हत्येची कठोर शब्दात निंदा केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुद्धा NDA सरकार काश्मीरमध्ये सुरक्षा पुरवण्यात कमी पडलंय अशी बोचरी टीका केली आहे. आकडेवारी सांगते की August 2019 पासून ते March 2022 पर्यंत 14 काश्मीरी पंडित किंवा हिंदू तसंच काश्मीर बाहेरून आलेल्या मजुरांची कट्टरतावाद्यांनी हत्या केली आहे. काश्मीरी पंडित आणि कामगार जीवाच्या भीतीने पळ काढून जम्मूमध्ये यायला लागलेत. काश्मीरात त्यांनी निघून जाऊ नये यासाठी सुद्धा काही लोक रस्त्यांवर आलेले दिसतात. आता केंद्र सरकारच्या उपाययोजना किती लवकर इथली परिस्थिती नियंत्रणात आणू शकतात याकडे लक्ष लागू नये.